तर या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांची नुकतीच उपस्थिती लाभली आमचे मित्र माननीय श्री अमोलजी पाटील साहेब युवा उद्योजक दाबाड ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्याकरिता आपल्याला सामना विराजचा पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सरशिप झाली त्याचं स्वागत सन्मान करतील त्यांनी शुभमजी पाटील यांच्या शुभास्य हा सन्मान होईल त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे किरवली गावच्या आहेत त्यांच्या शुभास्य अमोलजी पाटील यांचा स्वागत सन्मान होईल एक कट्टर शिवसैनिक म्हणून देखील चर्चेत असलेले व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं दानशूर व्यक्तिमत्व आहे कुठेही स्पर्धा असू द्या अमोल पाटील यांचा लाख मोलाचं असं योगदान लाभत असतं स्पर्धेकरिता त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जात शुभम पाटील यांच्या माध्यमातून धन्यवाद अमोलजी पाटील आपलं खूप सहकार्य या स्पर्धेला लाभलं त्याबद्दल आम्ही आपले सततश आभारी आहोत जाऊयात मॅचकडे जिथून मॅच झाली सुरुवात टीम पाली आणि टीम कुशिवली या दोन संघादरम्यान फेचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय टीम कुशिवली संघाने टीम पाली संघ आपला बारावा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये दाखल करा त्वरित या वडीला मात्र पाहिलं तर पहिला चेंडू दमदार पाहायला मिळतोय गोलंदाज गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये सलामीची जोडी कुणाल आणि सुनील ही जोडी पाहतोय तर गोलंदाजी करत असताना स्वप्नील मागील चा हिरो दबदार खेळ राहिला होता स्वप्नीलचा यावेळी लाट नाही खेळण्याचा प्रयत्न अतिरिक्त उंची गाठली आहे जेलची झाली आहे संधी निर्माण आणि जरूर या ठिकाणी जेल टिपला जाईल पहिला धक्का बसतोय फलंदाज सुनीलच्या रूपामध्ये टीम पाली संघाला एक या पहिल्या चेंडूवरती सिंगल आली नंतर स्ट्राइक रोटेट झाली आणि जसा सुनील बॅट बॅटर स्ट्रायकर वरती आले त्यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि अगदी चांगल्या पद्धतीनं झेल टिपला गेला आणि पहिला धक्का बसतोय टीम पाली संघाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शैलेश दाखल झालाय न्यू बॅटर षटकातला पुढचा बॉल राऊंड द विकेटने मार्गस्थ करण्याकरिता सज्ज गोलंदाज स्वप्नेल मागील मॅच मध्ये दमदार गोलंदाजी केली होती या मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात करून देतो ओ यावेळेला लाडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता कोणत्या प्रकारचा फुटवर्क पाहायला मिळत नाही जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता ऑप्टमच्या बाहेर चेंडू ठेवला आणि तिथून मात्र डॉट चेंडूची चे समाप्ती झाली आहे निर्धाव चेंडूची चे सांगता होत असताना धावसंख्या एक अंकावरती जबरदस्त गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून पुढचा बॉल घेऊन फलंदाज शैलेशसाठी हो यावेळेला देखील चांगला चेंडू आहे गती पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं फलंदाज गतीला बीट झालाय थोडासा हलक्याचा स्विंग देखील पाहायला मिळाला आणि तिथून मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते धावसंख्या दहा फक्त आणि फक्त एक पाहायला मिळेल चेंडूचा खेळ झालाय चार विकेट आली आहे चांगल्या दर्जाची गोलंदाजी सबमरीन डिलेवरी या ठिकाणी पाहायला मिळाली टप्पा पडल्यानंतर बॉडीला ब्रश करतो हा चेंडू आणि तिथून मात्र ही लेग बाईची धाव मिळतीय लवसंख्या एक ने पुढे सरसावत असताना दोन या अंकावरती शेवटचा बॉल शिल्लक आहे चार ओव्हरची मॅच आहे अगदी विचार केला तर पहिल्या षटकामध्ये प्रभावीशाली कामगिरी पार पाडली आहे कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची सातत्याने आणि संधी दिली जात नाही विकेट टू विकेट गोलंदाजी केली गेली आहे यावेळी हाफ ट्रॅकर चेंडूला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मध्ये झेल टिपलाय फलंदाजाचा संपलाय खेळ फलंदाज या ठिकाणी बाद होईल कुणाल बॅक टू द डे आउट नक्कीच पहिलं षटक हे गोलंदाजाच्या नावावरती राहिलं ज्यानं दोन धावा देऊन दोन, दोन महत्वाचे बळी टिपले विकेट्स टिपल्या पावर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो ना अनेकदा गोलंदाजावरती मानसिक दबाव असतो कारण इनफिल्डच्या बाहेर फक्त दोन क्षेत्ररक्षक असतात आणि अशा स्थितीमध्ये त्याला गोलंदाजी करायची असते परंतु इथे स्वप्नीलने केलेली गोलंदाजी अविस्मरणीय कामगिरी आहे जबरदस्त कार्य त्याने आपल्या टीमसाठी साकारलंय षटक क्रमांक दोन मध्ये आता गोलंदाज ऋतुराजला आमंत्रित केलं गेलंय तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश दाखल झालाय चौथ्या क्रमांकावरती हा फलंदाज सज्ज असेल बॅटिंग करण्याकरिता पहिलं षटक टीम कुशली संघाच्या नावावरती राहत आहे ज्या ठिकाणी अवघ्या दोन दाबा आल्या दोन महत्वाच्या विकेट देखील आल्या षटकातला पहिला बॉल ऑप्स्टमच्या बाहेर चेंडूला ठेवला गेलं चांगली लाईन लेंथ बॅटरपासून दूर चेंडू ठेवला आणि तिथून मात्र डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे चांगला चेंडू मार्गस्थ करत असताना ऋतुराज धावसंख्या रोखली गेली आहे दोन्ही अंकावरती परंतु इथून येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागेल या स्पर्धेमध्ये आपला अस्तित्व कायम राखायचं असेल तर आव्हान मोठं ठेवावं लागेल इथे बॅट ची लिडिंग एच फलंदाज होईल बाद आणखीन एक धक्का तिसरा विकेट गमावलाय टीम पाली संघाने इथे मात्र संपूर्णपणे बॅकफुट येताना आपल्याला पाली संघ पहायला मिळतोय एक बाजूने धावसंख्या रोखली गेली आहे तर दुसऱ्या बाजूने विकेट देखील गमावले गेलेत अशा स्थितीमध्ये नवीन फलंदाज चेतन मैदानाच्या हातमध्ये आलाय ओहो यावेळेला मात्र पाहिलं तर ऑपस्टमच्या बाहेर चेंडू ठेवला गेला गती प्राप्त झाली चेंडूला आणि खऱ्या अर्थाने ते मात्र गतीला भेट झालाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही आहे सलगचा तिसरा चेंडू या ठिकाणी निर्धावला आहे ज्या पद्धतीनं स्वप्नीलने गोलंदाजी केली अगदी त्याच पद्धतीची गोलंदाजी गोलंदाज ऋतुराज देखील करतोय चांगली भेदकता दाखवतोय प्रभावीशाली गोलंदाजी करतोय विकेट टू विकेट मारा करतोय जकडून ठेवलंय बंदिस्त करून ठेवलंय फलंदाज पाली संघाच्या ओ यावेळेला चौथा बॉल देखील डॉट आलाय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहायला मिळतीय गोलंदाज ऋतुराजच्या माध्यमातून धावसंख्या पाहिली तर अवघी दोन धावा आणि विकेट तब्बल तीन अशा स्थितीमध्ये नाजूक स्थितीमध्ये आहे टीम पाली संघ आणि या स्थितीमधून बाहेर निघायचा असेल तर फलंदाजांना आत्मविश्वास दाखवावा लागेल आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल षटकातला पुढचा बॉल ओ यावेळेला फटका हा देखील सप्लाय जेलची संधी निर्माण झाली आहे आणि इथे मात्र सुरेख जेल टिपला गेलाय परागच्या माध्यमातून फलंदाज इथे बाद होतोय चेतनची खेळीचा इथे अंत चौथा धक्का टीम पाली संघाला चार फलंदाज तब्बल माघारी परतलेत दावसंख्याचा फळक आपण पाहिला तर दोन अंकावरती पाच चेंडूचा खेळ झाला शेवटचा बॉल जर डॉट आला तर या स्पर्धेतला पहिला निर्धाव षटक नावावरती जाईल ऋतुराजच्या ही संधी निर्माण झाली आहे एसआरटी प्रीमियर लीगमध्ये हा इतिहास हा कारनामा असेल का गोलंदाज ऋतुराज त्यानं पाच चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव दिलेली नाहीये आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर दोन विकेट देखील टिपलेत अंतिम बॉल आलाय डॉट आणि खऱ्या अर्थानं जोरदार टाळ्या हो द्या ऋतुराज साडी या स्पर्धेतला पहिला निर्धाव षटक हाताळणारा हा पहिला गोलंदाज टीम कुशिवली संघाचा ऋतुराज जबरदस्त गोलंदाज ज्यानं सहा चेंडूमध्ये कोणत्या प्रकारची धाव दिलेली नाहीये आणि त्याच बाजूने दुसऱ्या बाजूने पहिले तर दोन विकेट देखील महत्वाच्या त्याने टिपलेत दोन षटकांचा खेळ संपलाय धावसंख्याचा फळक आपण पाहतोय दोन या अंकावरती जबरदस्त भेदक मारा आपल्याला पाहायला मिळाला आणि या स्पर्धेतला एक ऐतिहासिक कामगिरी करत असताना ऋतुराजने आपल्या नावावरती रचलाय इतिहास निर्धाव षटक दोन विकेट जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली दोन षटकांचा खेळ संपलाय धावसंख्या दोन वरती आहे अतिशय भेदकता दाखवली आहे जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे परंतु येणाऱ्या दोन षटकांमध्ये टीम पाली संघाला गेर चेंज करावा लागेल आता मात्र त्यांना कॉन्फिडन्स दाखवावा लागेल नेक्स्ट मॅच एमजी स्पोर्ट्स बासे आणि त्यांच्या विपक्षामध्ये हर स्पोर्ट्स दाबाड दोन्ही संघाने सज्ज राहायचंय फर्स्ट इनिंग नंतर आपला टॉस केलं जाईल ही सूचना आपण लक्षात घ्या हर स्पोर्ट्स दाबाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये एमजी स्पोर्ट्स बासे तावसिंगचा ता फळक आपण पाहतोय दोन्ही अंकावरती षटक क्रमांक तीन मध्ये गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज इथून सज्ज असेल दीपेश तर स्ट्रायकर एंडवरती बॅटिंग करतोय आपण पाहतोय कल्पेश स्ट्राईकर एंड वरती दोन षटकांचा खेस संपलाय दोन धावा अवघ्या हो धाव आहेत अशा स्थितीमध्ये कल्पेशला बॅटिंग करायचे पहिला बॉल राऊंड द विकेटने पहिला बॉल बॅटच्या मध्ये होता आणि फेकून दिलाय सहा धावा साडी हाय अँड अँड सम षटकार कल्पेशच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार काय स्ट्रोक खेळला गेलाय अतिशय सुंदर हा स्ट्रोक पाहायला मिळाला षटकारांना मात्र धावसंख्या आहे आठ धाबा अशा पद्धतीची फलंदाजी करणं अत्यावश्यक असेल कल्पेशला कारण आघाडीचे फलंदाज अगदी स्वस्तात बाद झालेत आणि अशा स्थितीमध्ये कल्पेशला बॅटिंग करायची आहे धावसंख्येचा फळक आपण पाहू शकाल एकंदरीत आठ धाबा आहेत पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय उर्पी चेंडू होता आणि त्याचा प्रॉपर फायदा उचलला गेला पुरेपूर फायदा उचलला गेला फलंदाज कल्पेशच्या माध्यमातून एक बाजूने तो संघर्ष करतो आहे लढतो आहे मैदानाच्या आतमध्ये परंतु अन्य फलंदाजाची साथ त्याला मिळत नाही आहे षटकातला पुढचा बॉल हा देखील हा ट्रॅकर होता बॉडीला ब्रश करत असताना डॉट चेंडूची चे समाप्ती होते उसळी देणारा हा चेंडू पाहायला मिळाला पंचांकडे जोरदार अपील केली होती परंतु संमत नाही आहे ती अपीलकरिता आणि इथून मात्र डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे या चेंडूवरती देखील धाबा मिळू शकले असा नवसिंग पाहतोय आठ धाबा चेंडूचा खेळ झालाय दोन पुढचा बॉल गोलंदाज सज्ज कमबॅक करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर थोडासा कमबॅक करत असताना हाफ ट्रॅकर हा देखील आहे शॉर्ट टर्म पॉवरफुल अँड सक्सेसफुल रोहित शर्मा स्टाईल मध्ये ठोकलाय हा खणखणी षटकार दमदार फलंदाजी असं वाटत होतं की टीम पाली संघ अडचणीमध्ये सापडलाय संकटामध्ये सापडलाय अशा परिस्थितीमध्ये संकट संकट मोचक ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज कल्पेश चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते नवसंख्य फळक पाहिलं तर चौदा या अंकावरती चेंडूचा खेळ झाला तीन चौथा चौथ्या क्रमांकाचा बॉल आता मात्र कोणत्या टप्प्यावरती हाताळला जाईल राऊंड द विकेटने हो यावेळेला देखील इंटू द गॅप खेळला गेलाय आणि निश्चितपणाने षटकार आलाय कल्पेश सांगतोय मी मैदानात आहे इथे हुकूमत देखील माझीच असेल आणि दादागिरी देखील माझीच असेल या ओर मधला आलाय तिसरा एवन क्वालिटीचा ब्रँडेड छटकार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते एक बाजूने सलामीचे फलंदाज स्वस्तात बांधले त्याच नंतर या फलंदाजानं प्रभावित केलंय अतिशय सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय आपल्या करिता त्याला ठाऊक आहे या स्पर्धेमध्ये आपला अस्तित्व कायम राखायचं असेल तर मला इथे संघर्ष करायचा आहे आणि तो संघर्ष त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला वीस दावा दवफळकावरती चेंडू क्रमांक चारचा खेळ समाप्त झालाय हा देखील आप ट्रॅकर या ठिकाणी इनफिल्डच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड पॉईंट कडे चेंडूला ढकललाय आउटफिल्ड फास्ट आहे चेंडू थांबणार नाहीये निघून जाईल चार ताबांचा आडी जडली असं वाटत होतं की टीम पाली संघ खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडलाय आणि तिथून हा गेअर चेंज केलाय खरंतर फलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी आहे आत्मविश्वास त्याने ठेवला आणि यशाच्या मागे तुमच्या यशाच्या पाठीमागे काय महत्वाचं आहे तर तो तुमचा आत्मविश्वास तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला येणारा चेंडू फ्रीटचा आहे हो या वेळेला लोअर फुल्टा चेंडू ऑन साइडला वळवलाय क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहेत तैनात एकदम मात्र जरूर मिळेल या सिंगलच्या सहाय्यानं अपसंख्या दफळकावरती जोडली जाईल इथे काय पाहायला मिळतंय इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे परंतु इथे काय ही केली आहे चुकी कल्पेश आणि त्याचबरोबरीनं फलंदाज शैलेशने आणि इथं मात्र विकेट गमावलाय तो खऱ्या अर्थानं कल्पेश बाद होतोय खराब कॉल कॉम्पिटिशन पाहायला मिळाला जो कल्पेश चांगली फलंदाजी करत होता तीन षटकार एक चौकार ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आला तिथे मात्र त्याला धावचित व्हावं लागलं मोह आवरला नाही एक धाव आली होती परंतु कल्पेशने दुसऱ्या धावेसाठी का प्रयत्न केला हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे कारण आणखीन एक षटकाचा खेळ शिल्लक आहे शेवटच्या बॉलवरती फलंदाजाने चेंडू जरी डिफेन्स केला असता तरी कल्पेश स्ट्रायकर एंडवरती येऊ शकला असता आणि क्रिकेट या खेळामध्ये रणनीत्या खूप महत्वाच्या असतात धावसंख्येचा फळक आपण पाहतोय धावफळकावरती धावा जोडल्या गेलेत एकंदरीत सव्वीस धावा नवीन फलंदाज संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय शेवटचे सहा चेंडू या पाच चेंडूचा खेळ झाला अंतिम चेंडू शिल्लक आहे राऊंड द विकेटने हा चेंडू मार्गस्थ केला जाईल संकेतसाठी यावेळेला पहा वेग पाहायला मिळाला मात्र कुठेतरी चुकी गेली ती महागात ठरेल टीम पाली संघाला ज्याची बॅट तळपली होती तो मैदानाच्या बाहेर आहे ज्याची बॅटमधून धावा येत होत्या तो फलंदाज धावचीच झाला दौसिंग द फळक आपण पाहतोय धावफळकर धावा जोडल्या गेल्या सव्वीस तीन षटकांचा खेळ संपला शेवटच्या चे सहा चेंडूचा खेळ शिल्लक या इनिंग्समध्ये त्यानंतर आपण सामना पाहणार होतो या मॅच नंतर एम जी स्पोर्ट्स बासे आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम हर स्पोर्ट्स दाबाड घेतला दाजाने यावेळेस पाहावं लागेल चौथ्या षटकाला इथून सुरुवात होत असताना गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना आकाशला आणलं गेलंय ज्याला रबाडा या नावाने ओळखलं जातं था, खऱ्या अर्थानं एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्तरावरचा दिग्गज गोलंदाज कगिसो रबाडा आणि त्याच नावाने या गोलंदाजाला ओळखलं जातं त्याचं कारण त्याची गोलंदाजीचे ऍक्शन आणि त्याच्याकडे असलेला वेग सव्वीस धाबा धावफळकावरती आहेत पहिला बॉल यावेळेला मात्र फुलटॉस होता आणि सातत्याने कपिल देव त्यांच्या समालोचनामधून सांगत असतात फुलटॉस बॉल म्हणजे आप बैल मुझे मार षटकार गोलंदाजी ट्रॅक वरती यावेळी सोहो चांगला फटका स्क्वेअर लेगला क्षेत्र चेकअप प्रति चेंडू वरती आगाज केलाय बत्तीस जावा दफळकावरती फलंदाज निलेशांच्या बाट मधून हा दमदार षटकार आपण पाहिलात षटकातला पुढचा बॉल राईट टर्म द विकेटने मार्गस्थ केला जाईल ओ या वेळेला मात्र बॉडीला ब्रश करत असताना थोडंसं हाईट पाहायला मिळाली चेंडूमध्ये आणि निश्चितपणे मिस करतोय स्टम्पला फळ कापड पाहतोय धावफळकावरती धावा बत्तीस आहेत चेंडूचा खेळ झालाय दोन पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर त्यानंतर चेंडूमध्ये टप्प्यामध्ये थोडासा परिवर्तन पाहायला मिळालं अचूकता दाखवली गेली षटकातला पुढचा बॉल यावेळेला मात्र पाहिलं तर सरब बाटने लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे फलंदाज होईल बाद निलेशच्या खेळीचा अंत आणखीन एक धक्का टीम पाली संघाला न्यू बॅटर मिस्टर प्रणय मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे लवसंख्येचा फळक आपण पाहतोय बत्तीस या अंकावरती लाँग ऑफ मध्ये हा झेल टिपला गेला आणि फलंदाज निलेशला त्या ठिकाणी बाद केलं गेलं जबरदस्त पलटवार पाहायला मिळतोय आकाशच्या माध्यमातून षटकातला फुटचा बॉल ओहू यावेळेला कुटप्प्याचा चेंडूचा शॉटम पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि झेल कॅरी केलाय त्या ठिकाणी टिपलाय हा झेल आणखीन एक धक्का आणखीन एक विकेट डाऊन झाली आहे टीम पाली संघाची हे आमचे बाया

आपल्या नावावरती गेले आकाशन सलग तीन चेंडूवरती तीन विकेट्स टिपल्या अंतिम बॉल शिल्लक या इनिंग्स मधला षटकातला सामना करतील सचिन ओ यावेळेला मात्र षटम बुल करण्याचा प्रयत्न चार चेंडूवरती चार विकेट टिपतो आहे गोलंदाज आकाश डावाची झाली आहे समाप्ती फर्स्ट इनिंग इनकम्प्लीट धावसंख्या धावफळकावरती तेहतीस चोवीस चेंडू चौतीस जावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता टीम कुशीवली संघाला तर नक्कीच विनंती असेल सन्मान्य अजय जी वळवी साहेब आपल्या शुभ असस्ते नानपेक करायची आहे नानपेक कक्षामध्ये एम जी स्पोर्ट्स बासे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहाल हर्ष स्पोर्ट दाभाड जो की आजच्या पोलमध्ये जर पाहिलं गेलं तर आजच्या दिवसामध्ये ज्या संघाने तिन्ही सामने विजयी संपादन केलेत नक्कीच ऑल द शुभेच्छा असतील दोन्ही संघाच्या कर्णधारांना आणि या अगदी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहता नानपेक केली जाते या दोन टीम्समध्ये दाबाड संघाचा कर्णधार कॉल देताना नानपेक जिंकली या मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानपणा वानपेक जिंकली निर्णय का असेल क्षेत्ररक्षण स्वीकारला अगदी या, या मैदानाचा पूर्ण आराखडा दाबाड संघाच्या बाजूनेच वाटतो आणि आज नशीब देखील साथ देते लक फॅक्टर तुमच्या जोडीला आहे आज परफॉर्मन्स देखील चांगला आहे तर नक्कीच किती ताऊनपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील तीस ते पस्तीस तर अगदी आज तू खूप खुश आहे आणि एक चांगली कॅप्टनशिप देखील आज करतो आहे चांगली खेळी तुझ्याकडनं देखील झाली या सामन्यामध्ये काय अपेक्षा असतील संघाकडनं जे पहिले मॅचला खेळले तशीच खेळण्याची अपेक्षा करतो तरने कीच तर नक्कीच शुभेच्छा वळियात बाशिय संघाच्या कर्णधाराकडे अगदी या फलंदाजी वाटायला आले किती दोनपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल जर दाबाळ संघाचा विचार करायचा या स्पर्धेमध्ये तर सलगचे तीन मॅचेस त्यांनी जिंकले आहेत काय रणनीती असेल त्यांच्या विपक्षात नक्कीच पन्नास धावांच्यावर मारण्याचा प्रयत्न करू जरी त्यांचा तुल स्ट्रॉंग संघ असला तरी एक चांगली टफ फाईट देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि नक्कीच एक विजयी विजय आम्हाला पाहायला मिळाला नाही आहे तरी विजय मिळवण्याचा प्रयत्न करू तर नक्कीच कोणाकडनं अपेक्षा असतील या सामन्यामध्ये आत्तापर्यंत जरूर तुम्ही देखील चांगला खेळ केला आहे मात्र कुठेतरी अपयश तुमच्या वाट्याला आलं मात्र कित्येकदा आपण म्हटलं की हा कष्ट ना पर्याय नाही आहे मात्र कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आहे तर अपेक्षा कोणाकडनं असतील अपेक्षा आमचा फलंदाज मयूर घरात माझ्या स्वतःकडून पण अजून अपेक्षा आहेत आणि बॉलर मेन म्हणजे गोलंदाज लोकांकडून जास्त अपेक्षा आहेत कारण हवेचा हवेचा नूर बघितला तर जास्त ज्याची चांगली गोलंदाजी तोच जिंकतो तो। तर नक्कीच शुभेच्छा तुम्हाला देखील वडियात समालोचन कक्षामध्ये तर नक्कीच काही क्षणांपूर्वी जिथे शिभागमान झाले सन्मान्य आदरणीय राजेजी पाटील साहेब कुशिवली गावातील डॅशिंग पर्सनॅलिटी वेलकम सरसे स्वागत एसआरटी प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पर्व एक मध्ये पहिला चेंडू उडवलाय सरल इनफिल्डच्या च्या वर्ण चेंडू नाहीये नॉन स्टॉपेबल एका टप्प्या केर चेंडू निघून गेलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर दर्जेदार स्ट्रोक चार धावांसाठी चौकार यावेळी पंचांचा निर्णय आला अतिरिक्त धाव असेल व्हाईट बॉल इथून थोडस दबाव दडपण गोलंदाज संकेत वरती गोलंदाज तयार यावेळीस पुन्हा एकदा उजवी एस टी सोडली पुन्हा एकदा चुकीची चेंडू हाताळतोय गोलंदाज चा संकेत रायटाम ओरधी विकेटचा मारा करतोय फलंदाज पराच्या विरुद्ध मध्ये मात्र कुठेतरी या खडतर प्रवास त्याचा सुरू झालाय या वेळेस पहा इनफिल्ड वर फटका सजवलाय हा देखील चेंडू तामना या एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा देखील इथून ताकद नजाकत दोन्ही वापरून ठोकला एक चौकार चार लेस डी काय फटका सजवलाय बॅटर पराग आपण पाहाल रिप्ले बॅक मध्ये रिप्ले ऍक्शन मध्ये अगदी चांगली कामगिरी यूसीएन लाईव्ह और वाह के मामा के मशीन भी है गया गया मामा के मशीन के पास हे संगीत देखील खूप सुंदर आहे कारण की त्या दिशेने जर पाहिलं गेला तर मामांचा तबेला देखील आहे तर नक्कीच आमच्यापासून रजा घेत असताना किरास्पोट किरवलीचा एक अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू शुभम पाटील अगदी उद्याच्या दिवसामध्ये दे ते देखील इन ॲक्शन आपण पाहाल रविवारी टीम किरास्पोट किरवली इन ॲक्शन आपण पाहाल हर्ष दाबाडचा ताफा आपण पाहताय मैदानाच्या दिशेने येत असताना आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर दिनेशभाई पाटील यांच्या चेहऱ्यावरील ते स्मित असे सलग चा हा दुसरा ठोकलाय जर तिसरा ठोकला तर सुमित चा यांच्या मार्फत हजार रुपयाचा कॅश प्राईज ऋषी करत आपण चेंडू फेकायचा आहे मारायचा था� नाही बरागला सुवर्ण संधी सुमित चवलीवाला यांच्या मार्फत तब्बल एक हजार एक रुपयाचा कॅश प्राईस गोलंदाज यार संकेत धाव संख्या तब्बल ट्वेंटी टू बावीस या आकड्यावरती यावेळेस तिसरा देखील टोकलाय हजार रुपयाचा कॅश प्राईज किशामध्ये काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहत आहे अगदी या षटकाराच्या मदतीनंतर अठ्ठावीस धाबा जोडल्या गेल्यात